नमस्कार। चला तर आज आपण एक असं वैज्ञानिक खेळणं बनवूया की ज्याचा उपयोग आपल्याला या दिवाळी सणामध्ये नक्कीच होणार आहे। आता दिवाळीचा सण नुकताच आलेला आहे। या सणामध्ये आपल्याला प्रकाशाची रोषणाई करायची असते की ज्यामध्ये आपण वेगवेगळे डेकोरेशन लाईट किंवा दिवा, पणती, आकाशकंदील अशा गोष्टींच्या साह्याने आपण काय करत असतो, आपलं घर प्रकाशाने उजळून टाकत असतो। आज असं एक छोटंसं वैज्ञानिक खेळणं बनवूयात की ज्यातून मुलांना वैज्ञानिक तत्त्वही समजेल आणि एक नवनिर्मिती किंवा सृजनशीलता त्यांच्यात विकसित होईल आणि अतिशय सुंदर असं एक वैज्ञानिक खेळणं ज्याचा वापर आपण टेबल लॅम्प किंवा दिवाळीसाठी एक डेकोरेशन म्हणून नक्कीच करू शकतो आहे। तर या प्रयोगाची कृती आता आपण पाहणार आहोत। प्रयोगासाठी लागणारे साहित्य: ॲल्युमिनियमचा टिन, सायकलचा स्पोक, कैंची, कटर, प्रेस बटन, करकटक, मेणबत्ती, सेलोटेप, कागद, लाकडी ठोकळा, इन्स्टंट क्विक ग्लू। चला तर आता सर्वप्रथम आपणाला हा एक लाकडी ठोकळा आहे जो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असाच एक लाकडी ठोकळा घेतला होता आणि तो या ठिकाणी वापरलेला आहे। आता आपणाला काय करायचे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक छिद्र दिसत आहे, तर हे असं छिद्र ड्रिल मशीनच्या साह्याने जवळून पाहू शकता। ड्रिल मशीनच्या साह्याने हे असे छिद्र पाडून घ्यायचे आहे। कारण आपण स्पोक पाहूया, तर हा एक एका बाजूला निमुळतं टोक असलेला हा एक स्पोक आहे, सायकलचा स्पोकपासून हे बनवलेला आहे। तर हा जो स्पोक आहे, हा स्पोक या लाकडी ठोकळ्याच्या या छिद्रामध्ये बसवून घ्यायचा आहे आणि तो साधारण काटकोणात राहील अशा प्रकारे तो बसवायचा आहे। आणि याच्यानंतर चला तर आता हा जो स्पोक आहे तो स्थिर हलणार नाही यासाठी इन्स्टंट ग्लूने थोडंसं त्या ठिकाणी सोडायचं आहे, जेणेकरून तो घट्ट बसेल आणि तो काटकोणामध्ये उभा राहील। तर अशा प्रकारे ही रचना आपल्याला करायची आहे। आता सुकल्यानंतर हे असे दिसेल, तर आता हे चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे। आता आपल्याला अशा एका टीनची आवश्यकता आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कुठेही आपल्याला सहज उपलब्ध होईल, तर असा हा टीन लागणार आहे। या टीनची ही वरची बाजू आपल्याला या ठिकाणी कापून टाकायची आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम एक कर्कटक घेऊन या ठिकाणी एक छिद्र पाडणार आहे। आता हे छिद्र असे एक दोन छिद्र ठिकाणी पाडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कात्रीने पाहू शकताय कशा प्रकारे हा टीन असा आपण सावकाशपणे कापत आहोत। आता हा टीन या ठिकाणी खालच्या बाजून हा वरच्या बाजूने कापल्यामुळे हा अशा प्रकारचा आपल्याला टीन आपल्याला मिळाला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर या टीनच्या मध्यभागी एक आपल्याला छिद्र पाडायचं आहे। आता या टीनच्या बरोबर मध्यभागी या ठिकाणी स्केचपेनच्या साह्याने खूण करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला बरोबर मध्यभागी काय करायचं आहे, छिद्र पाडायचं आहे। आता कर्कटक घेऊन या टीनच्या या ठिकाणी एक छिद्र पाडून घ्या। पाहू शकता एक आपण छिद्र पाडल्यामध्ये खूप छोटा आहे, त्याला मोठं करण्यासाठी आपण ड्रिल मशीनचा उपयोग करायचा आहे। आता पाहू शकता ड्रिल मशीनच्या साह्याने छिद्र आपण पाडलेलं आहे, जे आपण आपल्याला दिसत आहे। तर अशा प्रकारे हे छिद्र ड्रिल मशीनच्या साह्याने पाडून ते मोठं करून घ्यायचं आहे। आता आपण या टीनच्या या बाजूला त्याच्या 8 रेषा काढून किंवा 8 रेषाखंड काढून आपण या ठिकाणी त्याचे भाग पाडणार आहोत। सर्वप्रथम पट्टीच्या साह्याने मी एक या ठिकाणी व्यास काढत आहे, एक प्रकारचा व्यास काढत आहे। हा एक व्यास, त्यानंतर हा दुसरा व्यास, त्यानंतर हा असा तिसरा व्यास, अशा प्रकारे ह्याचे समान 8 भाग पडलेले आहेत। पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आठ असे भाग त्याचे पडलेले आहेत। आता आपल्याला हे जे प्रेस बटन आहे, हे प्रेस बटन आपल्याला ह्याचे 2 सुटे भाग आहेत आणि हे प्रेस बटन आपल्याला त्या मगाशी पाडलेल्या छिद्रामधून घालून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा पुढे उपयोग होणार आहे। आता प्रेस बटनची खालची बाजू आपण या टीनच्या आतून घेणार आहोत आणि त्या छिद्रातून ती बाहेर काढणार आहोत। साधारण हे अशा प्रकारे घातल्यानंतर हा पेन आपण असा धरलेला आहे आणि वरच्या बाजूने त्यावर हे प्रेस बटन या ठिकाणी लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे प्रेस बटन या ठिकाणी बसवलेलं आहे आणि अधिक त्याची मजबूती असावी किंवा ते स्थिर राहावं यासाठी थोडंसं इन्स्टंट ग्लूचा वापर या ठिकाणी करायचा आहे। आपण हा एक कागद घ्यायचा आहे। आता हा कागद साधारण किती हवा, तर या टीनवर तो बसल्यानंतर साधारण तो या टीनवर व्यवस्थित बसेल अशा आकाराचा हा कागद आपल्याला घ्यायचा आहे। आता हा कागद आपल्याला या टीनवर स्थिर बसवायचा आहे। हा जो कागद आहे, या कागदावर पट्टीच्या साह्याने अशा तिरप्या रेषा काढून घ्यायच्या आहेत।
त्यासाठी साधारण तुम्ही अंतर तुमच्या सोयीप्रमाणे नक्कीच ठेवू शकता. या दोन रेषांमधलं अंतर हे समान ठेवायचं आहे. अंदाजाने अशा रेषा यावर काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकताय या ठिकाणी ह्या रेषा काढलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं कशा प्रकारे हे दिसत आहे. आता या ठिकाणी या टीनला आपण सेलोटेप या ठिकाणी लावायची आहे. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सेलोटेप लावून आपणाला कैची साह्याने ते कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जसं वरच्या बाजूला केलेलं आहे त्याच पद्धतीनं आणखीन थोडीशी सेलोटेप घेऊन आपण या ठिकाणी खालच्या बाजूलाही लावून घ्यायचं आहे. आता ही जोडणी रचना कशासाठी, तर आता याच्यावर आपल्याला नंतर थोड्या वेळानंतर आपण याच्यावर ती कर्कटकच्या साह्याने आपण छिद्र पाडणार आहोत. ते आपण ती कृती आपण आता आपण या ज्या स्केचपेनच्या साह्याने खुणा केलेल्या आहेत त्या आपल्याला याच्यासाठी केलेल्या आहेत की आपल्याला याचा एक पंखा बनवायचा आहे. आता साधारण पंखा बनवत असताना काय करायचं, तर आता हे अधिकचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे म्हणजे या ठिकाणी, तर ह्या चार लाईन आपल्याला या याच्यासारख्या साह्याने कापायच्या आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी हे असं घुसून घेतल्यानंतर आता पाहू शकता या अधिकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी चार भाग याच्या साह्याने आपण काय केलेले कापलेले आहेत. आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे, याचा वापर पंख्यासारखा पंख्याचे पाते बनवण्यासाठी करणार आहोत. आता ही जी कैची आहे या कैची साह्याने साधारण हे अशा प्रकारे या ठिकाणी कापायचं आहे. आता या ठिकाणी पाहू शकताय पाते तयार केलेले आहेत आपण कैचीच्या साह्याने या ठिकाणी चार पाते. आता हा टीन या टीनच्या वरच्या बाजूला पंखा तयार झालेला आहे आणि आता ही जी बाजू आहे त्याच्यावर आपल्याला छिद्र पाडायचे आहेत. आता हा टीन तसा पातळ आहे, ॲल्युमिनियमचा आहे, त्यामुळे याच्यावर आपण जर छिद्र पाडायला गेलो तर हा वाकडा होऊ शकतो. मग त्याच्यासाठी म्हणून आपण काय करायचं आहे, एक पी व्ही सी पाईपचा तुकडा घेऊन त्याला असा कपडा गुंडाळायचा आहे, खराब कपडा असला तरी चालेल, आणि तो त्याच्यात अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी छिद्र पाडताना या कर्कटकच्या साह्याने जेव्हा आपण छिद्र पाडू तेव्हा आपल्याला आधार म्हणून हा तुकडा राहणार आहे. आता मी छिद्र पाडायला एका ठिकाणापासून सुरुवात करतो. साधारण अशा प्रकारे छिद्र पाडायचे आहेत. मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे मी असे काही अंतर ठेवून असे छिद्र मी काय करत आहे, पाडत आहे. तर आता आपण पाहू शकतो या संपूर्ण रेषेवर आपण एक ठराविक अंतर ठेवून या ठिकाणी कर्कटकच्या साह्याने काय केलेले आहेत, छिद्र पाडलेले आहेत. आता आपल्याला हा जो कागद आहे तो आपल्याला काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. याचा उपयोग फक्त आपल्याला याच्यासाठी होता की ह्या टीनवर आपल्याला हे छिद्र पाडण्यासाठी काही खुणा आवश्यक होत्या, म्हणून ह्या ठिकाणी अशा प्रकारे आता ह्या टीनवर छिद्र वगैरे पडलेले आहेत. तुम्ही नंतर हा भाग जो आकडा झालेला आहे तो वेगवेगळ्या साधनांच्या साह्याने तुम्ही सरळ करून घेऊ शकता आणि तो व्यवस्थित करू शकता. हां, तर पहा आता या ठिकाणी हा आपण जो लाकडी स्टँड आहे त्याच्यावर हा स्पोक आपण बसवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो स्पोक आहे त्याच्यावर हा टीन अशा प्रकारे काय करायचं आहे, बसवायचे. त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे, माचिसच्या साह्याने एक मेणबत्ती घेऊन ती साधारण आपल्याला काय करायची आहे, पेटवायची आहे. तर अशा प्रकारे ही मेणबत्ती आता पेटवलेली आहे, ती मी या ठिकाणी बसवणार आहे. तर अशा प्रकारे ही मेणबत्ती या ठिकाणी स्थिर उभी आहे. आता आपल्याला मेणबत्ती या ठिकाणी बसवल्यानंतर हा टीन सावकाशपणे टीन या ठिकाणी याच्यावर स्थिर बसलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी की हळूहळू तो एक चक्रीय गती किंवा आपण काय म्हणू शकतो, तर एक या ठिकाणी तो जागेवर गोल फिरताना आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला हेच तुम्ही लाईट ऑफ केल्यानंतर आपल्याला ते कसं दिसणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी लाईट ऑफ केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय कशाप्रकारे हा जो टीन आहे तो अतिशय सुंदर दिसत आहे. आणि या ठिकाणी हा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हा टीन या ठिकाणी सुंदर दिसत आहे. वरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर हे जे आपण पंख्याचे पाते बनवलेले होती त्यामुळे आणि ह्या उष्णतेमुळे ते फिरत आहे. आता यामागचं जर कारण पाहिलं तर यामागचं जे कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी जो तापलेली जी हवा आहे, मेणबत्तीमुळे तापलेली हवा खालील हवा ती हळूहळू वर जाते आणि वरच्या दिशेने अभिसरण पद्धतीने ती हवा या बाहेर पडते. आणि अशा प्रकारे हा सुंदर असा टीनपासून आपण हा बनवलेला एक छोटा असा दिवाळीसाठी एक दिवा म्हणा किंवा काहीही म्हणा, किती सुरेख दिसत आहे पहा. तुम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची नक्षी काढून सुद्धा तुम्ही हा टीन बनवू शकता. आता पाहू शकता तुम्ही दुरून किती सुंदर असा देखावा दिसतोय बघा, किती असा सुरेख असा आपल्याला दुरून तो दिसत आहे. आसपासचा प्रकाशही आपल्याला दिसत आहे. खूप अशी दिवाळीला आपण करण्यासारखं हे आहे.
तर आपण हे नक्की घरी बनवायला। लाईट ऑफ केल्यानंतर बघा कशा प्रकारे हा दिवा सुद्धा सुंदर रीतीने आपल्याला फिरताना दिसत आहे, पाहू शकताय। यामध्ये कुठल्याही प्रकारची मोटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक पार्ट न वापरता हा केवळ उष्णतेचे ऊर्ध्व अभिसरण या तत्वावर म्हणजे कन्व्हेक्शन ऑफ हीट या तत्वाप्रमाणे तो आपणाला फिरताना दिसत आहे। एक दुसरा टीन आहे, याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला तो अनुभव या ठिकाणी प्रकाशित आपल्याला पाहायला मिळतो। चला तर पाहूया प्रयोगामागचे विज्ञान। या ठिकाणी ज्यात पेटवलेली मेणबत्ती आहे तिच्या आसपासची हवा गरम होऊन ती तापल्यामुळे ती विरळ होते व त्याची घनता कमी होते, आणि ही हवा या उष्णतेच्या अभिसरण या तत्वाप्रमाणे ती हलकी होऊन वरच्या दिशेने जाते, आणि ही हवा तिच्या वाट्यामध्ये येणारा जो बनवलेला पंख्याची रचना आहे त्या ठिकाणी त्याचा स्पर्श होतो व तो पंखा फिरू लागतो आणि याचबरोबर टीन ही फिरू लागतो। या ठिकाणी उष्णतेचे हवेतील अभिसरण हे तत्व या ठिकाणी लागू पडत आहे। तर अशा प्रकारे आपण अनेक प्रयोग करू शकतो।